क्लासमेट्स हा चित्रपट 16 जानेवारीला आपल्या भेटीस येतोय. पण आपल्या या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये आणि सगळ्या बातचीतमध्ये एक व्यक्ती मिसिंग होती. ती ह्या चित्रपटातला एक कॅरेक्टर अमित, आपल्या सर्वांचा लाडका सुयश टिळक, ज्याला आपण कारे दुरावामधनं ओळखतोय, सध्या तो आपल्यासोबत आहे. आणि आज आपण क्लासमेट्सविषयी गप्पा मारणार. सुयश, ॲक्च्युली आम्ही तुला सगळ्या इंटरव्ह्यूमधनं खूप मिस केलं, तुला फायनली इथे कॅच केलेलं आहे. तर काय सांगशील, क्लासमेटमध्ये काय आहे? क्लासमेट्समध्ये मजा आहे, मस्ती आहे, धमाल आहे. आणि आपलं कॉलेज लाईफ आहे जे आपण आता कुठेतरी मिस करत असतो. नॉस्टॅल्जिया आहे, एक रियुनियन आहे आपल्या जुन्या मित्रांची, आणि खूप प्रेम, खूप छोट्या छोट्या कारणांवरनं होणारी भांडणं, त्यावरनं लांब जाणारे मित्र, परत जवळ येणारे मित्र, सगळी मैत्री ओरिएंटेड फिल्म आहे. आणि खूप एन्जॉय केलं आहे मी क्लासमेट्सचं सगळं शेड्यूल आणि क्लासमेट्स करताना ओवरऑल दी प्रोसेस. सो आय एम सॉरी मी काही इंटरव्ह्यूजमधनं मिसिंग होतो, कारण कारे दुरावाचं शूटिंग चालू आहे, त्यामुळे दोन्हीकडे प्रत्येक वेळेला नाही हजर राहू शकत. पण क्लासमेट्स घेऊन फिरतो मी बरोबर, सगळ्या इंटरव्ह्यूजची खबर असते, त्यामुळे असं काही मिस आउट केलं आहे असं नाही वाटत. जसं आता थोडंसं प्रमोशनमध्ये शूटिंग आणि प्रमोशन ह्याची थोडी तुला ओढा ताण होते, शूटिंगच्या वेळेस असं काही झालं का, म्हणजे क्लासमेट्सचं शूट आहे कारे दुरावा? अगदी शेवटच्या शेड्यूलला तसं झालं होतं, माझं कारे दुरावाचं शूट सुरू झालं होतं आणि क्लासमेट्सचं शूटही सुरू झालं होतं. पण शूटिंगमुळे कधी ओढा ताण झाली असं जाणवत नाही, कारण जी लोकं ज्यांच्याबरोबर काम करतोय, क्लासमेट्सची अख्खी गँग, आमचे अख्खे क्लासमेट्स हे इतके सपोर्टिव्ह आणि इतके प्रेमळ आहेत की त्यांनी कधीच मला असं जाणवू दिलं नाही की माझ्यामुळे त्यांना काही अडचण येते. सेम गोज विथ कारे दुरावा. इथली टीम आणि युनिट इतकं सपोर्टिव्ह आणि फ्रेंडली आहे, एक फॅमिली आहे, कारण आम्ही इतके महिने एकत्र शूट करतोय. सो दोन्हीकडे असं काही जाणवत नाही, कारण एका कुटुंबातनं निघून दुसऱ्या फॅमिलीने, यू ऑल आर अ व्हेरी बिग फॅमिली. आणि कारे दुरावाची फॅमिली इज ऑल्सो ॲज गुड एज अ पार्ट ऑफ क्लासमेट्स फॅमिली, कारण क्लासमेट्स इज अबाउट फ्रेंड्स, इट्स अबाउट तुमची गँग अख्खी. आणि मला वाटतं तुमची कुठलीही गँग ही क्लासमेट्सचा पार्ट आहे. नक्कीच. तू ठाण्याला जेव्हा म्युझिक लॉन्च झाला तेव्हा होतास, आणि तेव्हा मी एक मजा पाहिली की म्हणजे सगळेजण तुझं, आम्ही तिकडे स्टेजवरती नाव सुयश टिळक असंच घेतलं गेलं आणि बाकी सगळे जय ओरडत होते. ते पाहिल्यावर तुझं काय रिॲक्शन? माझी रिॲक्शन अशी होती की अरे जय नाही, मी आत्ता अमित म्हणून आलो आहे, कारण क्लासमेट्समध्ये मी अमितचा कॅरेक्टर करतो. आणि अमितचं कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आणि खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी, माझ्या दृष्टीने, कारण ते एक कॅरेक्टर असं आहे की ज्याला खूप काही कॅरेक्टर्सशी संबंधित गोष्टी होत्या, पण ते प्ले करताना थोडं डिफिकल्ट जात होतं मला. आणि हॅट्स ऑफ टू आदित्य आणि क्षितिज पटवर्धन आणि समीर, ज्यांनी लिहिली फिल्म, क्षितिज आणि समीरनी, आणि आदित्य सरपोतदार डिरेक्टर आमचा, त्या तिघांनी इतका विश्वास दाखवला माझ्यावर. पहिल्या भेटीत ते मला वाटलं की तू करू शकशील, तू आमच्यावर विश्वास कर. आणि ते कॅरेक्टर मी करू शकलो, त्याला अख्खी क्लासमेट्सची टीम तर जबाबदार आहेत, पण ही तीन लोकं महत्त्वपूर्ण आहेत हा मी ते कॅरेक्टर करू शकण्यासाठी. नक्कीच. आणि जसं इथे खूप मोठी टीम आहे, तशी तिथेही खूप मोठी टीम होती, आणि त्याच्यामध्ये सगळे छान कलाकार होते आणि त्यांच्यासोबत तू काम करत होता, कसा एक्सपिरियन्स? खूप दडपण होतं माझ्यावर पहिल्यांदा, कारण अंकुशदादा, सई, सोनाली, सिद्धार्थ, सचित दादा, सुशांत दादा, एवढ्या सगळ्यांबरोबर एक फिल्म करायची, कारण मी फार फिल्म्स न केल्यामुळे क्लासमेट्स तशी माझी पहिली मोठी फिल्म असेल. आणि त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे दडपण खूप आलं होतं की अरे बापरे आता आपण काय करू शकणार आहोत, पण त्या सगळ्यांनी कधीच जाणवू नाही दिलं त्याचं प्रेशर. त्यांनी खूप लवकर मैत्री झाली आमची, आणि बरं सगळ्यांबरोबर पहिलाच काम करण्याचा एक्सपिरियन्स होता, त्यामुळे ती एक कम्फर्ट लेवल जी तयार होणं म्हणतात त्या, आम्ही तेच म्हणतो की आम्हाला कधीच असं वाटलं नाही आम्ही शूटिंग करतोय, आम्ही ॲक्च्युली एका कॉलेजचं लाईफ जगलो आहे त्या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान. म्हणजे आम्ही आमच्या डिरेक्टरला प्रिन्सिपल म्हणायचो, कारण ही वॉज द हेड ऑफ द शिप, ही वॉज द कॅप्टन ऑफ द शिप. आणि जशी कॅरेक्टर्स आहेत, सत्या आहे, अप्पू आहे, आनी आहे, रोहित आहे, त्या प्रताप आहे, हीना आहे, आदिती आहे, ही सगळी जी कॅरेक्टर्स आहेत ती ॲक्च्युली कॅरेक्टर्ससारखी वागत होती एकमेकांशी, आणि त्यामुळे जास्त मजा येत होती. ते इंटरॅक्शन खूप लाईव्हली होतं, त्यामुळे तो ते जे दडपण होतं ते खूप लवकर निघून गेलं. आणि मला वाटतं मला क्लासमेट्सच्या निमित्ताने एक
नवीन गँग भेटली जी आयुष्यभर माझ्या बरोबर राहणार आहे. म्हणजे आम्ही एकत्र जेवायचो आणि मी आत्ताही कुठेही जेवायला बसलो की मला त्या सगळ्यांची खूप आठवण येते. आम्ही रोज दुपारी लंचला एकत्र बसायचो, प्रत्येकाच्या घरचे डबे असायचे आणि वेगवेगळ्या क्युझिन्स असायचं त्याच्यात. सो एक असं फूड फेस्टिवल असायचं आमच्या सेटवर रोज. सो दोज आर द मेमरीज विच आर गोईंग टू स्टे फॉर एव्हर विथ मी. आणि क्लासमेट्सनी नक्कीच मला एक मोठी नवीन गँग दिली आहे माझ्याबरोबर मित्रांची. नक्कीच. आता ह्या चित्रपटामध्ये टोटल 7 गाणी आहेत, त्याच्यातली ऑलमोस्ट 4 गाणी आम्ही ऐकलीत. तुझं आवडीचं गाणं? माझं आत्तापर्यंतचं आवडीचं गाणं सावर रे आहे. आणि अजून एक गाणं लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे जे आम्ही इलेक्शन सॉन्ग म्हणतो त्याला. ती दोन गाणी मला खूप आवडतात. आणि एक प्रश्न आता तुला खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न. एक तर तुझी जय म्हणून आयडेंटिटी क्रिएट झाली आहे, म्हणजे क्लासमेट्स बघायला जशी लोक सई, अंकुश, सोनाली, सचित आणि सिद्धार्थसाठी जाणार आहे, तशी खास असा फॅन ग्रुप असणार आहे जो जयसाठी चित्रपट पाहायला आहे. तुला त्यांना काय सांगा? जय म्हणून बघायला जा, पण जयला शोधायचा प्रयत्न करू नका, कारण दोन्ही वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत आणि जय हा त्याच्या लेवलला आणि त्या शोसाठी एक वेगळं कॅरेक्टर आहे. अमित हे एक वेगळं कॅरेक्टर आहे. काही सिमिलॅरिटीज आहेत, त्या म्हणजे खूप जेन्युईन असणं, खूप प्रेमळ असणं, खूप खरं असणं जे दोन्हीकडे आहे, पण खूप वेगवेगळी दोन्ही कॅरेक्टर्स आहेत. आणि मला खूप आवडेल जर लोकांना मी अमित म्हणून सुद्धा तितकंच एंटरटेन करू शकलो. आता एक शेवटचा प्रश्न, 16 जानेवारीला चित्रपट येतो की ऑडियन्सला काय लास्ट अपील देशील? 16 जानेवारीला हा चित्रपट येतोय, मला खूप खूप भारी वाटतं आहे, कारण 16 जानेवारी हा महिना माझ्या वाढदिवसाचा महिना आहे आणि त्यामुळे दिस इज माय बर्थडे मंथ. सो मला ह्या महिन्यात जे काही घडतं ते मला नेहमी आवडतं आणि लकीली ह्याच महिन्यात आमची फिल्म येते. सो माझी ऑडियन्सला एकच रिक्वेस्ट आहे की माझं बर्थडे गिफ्ट म्हणून आमची फिल्म थिएटरला जाऊन प्लीज बघा. ओके. आणि क्लासमेटची सक्सेस पार्टी सुयश स्पॉन्सर करणार, कारण त्याचा बर्थडे मंथ. येस, डेफिनेटली. ओकेज, थँक्यू सो मच सुयश. तुझा पहिला चित्रपट आहे फुल फ्लेज, तुला ऑल दी बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि कारे दुरावासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.